नारायणगडाच्या आजूबाजूचा सगळा फॉरेस्ट एरिया आणि उंच खडक या ठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्याने आपण पाहणी केली आहे. बिबट सफारी या ठिकाणी करण्याचा खरं तर मानस आहे. कुठली जागा सुटेबल आहे आणि आज नेमकं काय काय घडलं? नाही, खरं तर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल शेठ बिनके साहेबांच्या काही सूचना आम्हाला त्या ठिकाणी होत्या आणि तालुक्यामध्ये बिबट सफारी संदर्भामध्ये ज्या काही जागा पाहणं गरजेचं होतं त्या जागांची पाहणी आज या ठिकाणी झालेली आहे. आंबेगावांची जागा यापूर्वीच संबंधित विभागाने पाहिलेली आहे, त्याच्यानंतर पुरांची जागा पाहिली, त्याच्यानंतर खोडद आणि वडगाव कांदळी त्या परिसरामधली जागा पाहिली आणि आता आपण उंच खडक रादुरीच्या परिसरामध्ये या ठिकाणी आहोत. तर खोडदच्या परिसरामध्ये जवळपास 300 हेक्टरच्या आसपास तिथं क्षेत्र आहे आणि इथं उंच खडक रादुरीच्या परिसरामध्ये 565 हेक्टर हे वनक्षेत्र या ठिकाणी आहे. आणि माझं मत असं आहे की कुठलाही प्रकल्प मग राज्य सरकारचा असेल किंवा केंद्र सरकारचा असेल, तो प्रकल्प एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा भागामध्ये व्हायचा असेल तर त्यासाठी पहिली स्थान निश्चिती महत्त्वाची असते आणि आज बिबट सफारीच्या दृष्टिकोनातून पहिला टप्पा आज या ठिकाणी सुरू झालेला आहे. ही स्थान म्हणजे जागेची पाहणी आज सातपुते साहेब स्वतः या ठिकाणी आले, त्यांचे सर्व काकडे साहेब इथं माझ्यासमवेत आहेत, आम्ही शेठ आहेत आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी इथं आज उपस्थित आहेत. या सगळ्या जागांची आम्ही समोर त्यांच्या त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि आता ह्या जागा पाहिल्याच्यानंतर ह्याच्यामधली जागा कुठली योग्य आहे ह्या जागा निवडण्यासाठी त्या ठिकाणी एक कमिटी पण नेमलेली आहे. ती कमिटीचे संबंधित अधिकारी त्या भागामध्ये येतील, ती जागा पाहतील आणि जागा पाहिल्याच्यानंतर ती जी जागा योग्य असेल त्या जागेचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. खरं तर जागा सिलेक्शन झाल्याच्यानंतर मग त्या पॉईंटचा DPR त्याला सविस्तर प्रकल्प अहवाल तो त्या ठिकाणी तयार होईल आणि मग हा प्रकल्प अहवाल तयार झाल्याच्यानंतर तो अहवाल विहित मार्गाने तो शासनापर्यंत सादर होईल, त्याचं तिथं सादरीकरण होईल आणि राज्य सरकारच्या मध्ये असणारे जे मुख्यमंत्री साहेब असतील किंवा आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हे सगळं त्यांच्यासमोर याचं सादरीकरण होईल आदित्य ठाकरे साहेबांच्या समोर. आणि सादरीकरणामध्ये त्याच्यामध्ये काही त्रुटी जर राहिल्या असतील त्या त्रुटी त्या ठिकाणी सांगितल्या जातील आणि पुन्हा त्या ठिकाणी त्याचं फेर तयार तो प्रकल्प केला जाईल आणि अंतिम प्रकल्प त्या ठिकाणी तो शासनाकडे सादर होईल आणि मग त्याला आता मधल्या काळात त्याचा सर्वे करावा लागेल, DPR करावं लागेल, त्यासाठी सुद्धा त्याला काही आर्थिक तरतूद त्या ठिकाणी लागणार आहे. आमदार साहेबांशी मी त्या ठिकाणी बोललो तर आमदार साहेबांनी हे सांगितलं की ते DPR करण्यासाठी ज्यावेळेला प्रत्यक्ष त्याची पाहणी होईल तर त्यावेळेला 1.5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी ताबडतोबीने मंजूर केला जाईल आणि जुलै महिन्यामध्ये जे काही पावसाळी अधिवेशन आपलं होणार आहे त्या अधिवेशनाच्या पूर्वी हा संपूर्ण प्रकल्प अहवाल शासनाला सादर होईल आणि त्या प्रकल्पामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपले पर्यटन मंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोले साहेब असतील किंवा अतुल शेठ बिनके साहेबांच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्रकल्पाला निधी आपल्याला उपलब्ध होणार आहे, ज्याची मागणी अतुल शेठनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. खरं तर हे सगळं होत असताना प्रकल्प तालुक्यामध्ये झाला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. आता बऱ्याच वेळा वेगवेगळ्या चर्चा त्या ठिकाणी राजकीय चर्चा त्या ठिकाणी होत असतात, परंतु राजकीय चर्चा न करता हा प्रकल्प सकारात्मक दृष्टीने तालुक्यामध्ये कसा होईल या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी त्याचं पाणी की त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आमदार साहेबांच्या मनामध्ये ही संकल्पना आहे की उद्याच्या एप्रिल महिन्याच्या 10-15 तारखेपर्यंत आपल्या तालुक्यातले मग आजी माजी जे असणारे आमदार आहेत, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, आपले शरददादा सोनवणे, आपले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि आपले आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब हे चौघेजण आणि पर्यटनवरती प्रेम करणारे आपल्या तालुक्यामध्ये ज्या काही संघटना आहेत त्याचे 2 प्रतिनिधी आणि आपल्या प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी अशी एक संयुक्त बैठक त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये अजितांच्या समोर त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात सगळं धोरण ठरवलं जाईल आणि बिबट सफारी हा प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये होणं हे आपल्या तालुक्याचा जो पर्यटन म्हणून तालुका आपला जाहीर झालेला आहे, आपल्या तालुक्याची ती गरज आहे. आपल्या तालुक्यातल्या लोकांनी त्या संदर्भामध्ये अनेक संकट असताना लोक आपली सामोरे गेली, लोकांनी भोगले, अनेकांच्या कुटुंबामधली लहान मुलं गेली, कोणत्या कुटुंबामधली मोठी माणसं गेली, कमवती माणसं गेली, काहींची जनावरं गेली, बऱ्याच घटनांना त्या ठिकाणी आपण सामोरं गेलो. त्यामुळे हा प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. दादांचा किंवा शासनादेखील तोच प्रयत्न आहे की जुन्नरात बिबट सफारी त्या ठिकाणी द्यायची, पण त्यासाठी ज्या काही
प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर त्या ठिकाणी फॉलो झाल्या पाहिजे आणि त्याचा टप्पा खऱ्या अर्थानं सुरू झालाय असं या ठिकाणी मला वाटतं. मी प्रोसिजरचा मुद्दा तुम्ही सांगितला की संपूर्ण त्याचा जो काही प्रोजेक्ट आहे तो शासनाकडे सादर व्हायला लागतो. मागच्या काही दिवसांमध्ये असंही सांगितलं जातं की जर जुन्नर तालुक्याचा इतक्या दिवसापासून जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होणार त्याचा जर इतक्या दिवसात प्रोजेक्ट सादर झाला नव्हता तर बारामतीचा मग 2 दिवसात अर्थसंकल्पाच्या आधी 2 दिवसात सादर होऊन त्यांना लगेच 60 कोटी मंजूर पण कसे झाले? म्हणजे साधारणपणे मला त्याचं सांगता येणार नाही, बारामतीबद्दल मला सांगता येणार नाही, पण एक जिल्हा परिषदेमध्ये मी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. कुठलंही काम मंजूर व्हायचं असेल तर ते मंजूर कामासाठी त्याचा पहिला DPR तयार व्हावा लागतो आणि तो प्रकल्प अहवाल त्या ठिकाणी शासनाकडे वेळेमध्ये सादर व्हावा लागतो आणि मग तो तरतुदी मग जिल्हा परिषद अर्थसंकल्प असेल किंवा शासनाचा अर्थसंकल्प असेल त्या ठिकाणी तो येत असतो. आपला फक्त आंबेगावांची जागा पाहिली असं त्या ठिकाणी चर्चा फक्त होती, पण त्याच्यावर पुढं जी कारवाई व्हायला पाहिजे ती कुठल्या प्रकारची कारवाई झालेली मला तरी दिसून आलेली नाही. त्यामुळं प्रकल्पाची आता खरी सुरुवात आपली आजपासून झालेली आहे. आंबेगावांची जी आपली जागा होती त्याचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे? ती जागा आपण नाकारतोय का किंवा दुसरी जागा आपण का पाहतोय? एकाच जागेवर आपल्याला त्या ठिकाणी विश्वास ठेवता येणार नाही. तालुक्यातल्या 4-5 जागा ज्यावेळेला आपण पाहू त्यावेळेला फिजिबल म्हणजे तांत्रिकदृष्ट्या कुठली जागा योग्य आहे किंवा भौतिकदृष्ट्या कुठली जागा योग्य आहे ही त्या ठिकाणी आता इथं सातपुते साहेबांनी सांगितलं की त्यांनी ते कमिटी स्थापन केलेली आहे ती जागा सिलेक्ट करण्याच्या संदर्भामध्ये. या सातपुते साहेबांनी प्राथमिक ती जागा आज पाहिली, आता ती कमिटीचे लोक येतील ती जागा पाहतील. त्याच्यामध्ये अनेक त्याचे अंग असतात, त्या प्रत्येक बाजूने आज आपण तेवढा विचार करू शकत नाही, परंतु जिओलॉजिस्ट असतील किंवा आर्कॉलॉजिस्ट असतील ही सगळी लोकं त्याच्यामध्ये त्या वेगळ्या अँगलमध्ये विचार करणार. पवारसाहेब, खरं तर बिबट सफारी तालुक्यातच झाली पाहिजे, तुमची मागणी आहे, उपोषणाला बसलेले माजी आमदार त्यांचीही तीच मागणी आहे. जनतेच्या मनात संभ्रम आहे. माजी आमदार सांगतायत की आंबेगाव या ठिकाणी जी जागा पाहिली होती त्यावेळी वन विभागाचे जे अधिकारी आले होते त्यांनी असं सांगितलं होतं की ही जागा बिबट्या सफारीसाठी योग्य आहे. आता पुन्हा असं सांगितलं जात आहे, तुम्ही असं सांगताय की ती जागा तितकीशी योग्य नाही, जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे, नक्की बिबट सफारी तालुक्यात होणार आहे का आणि त्या जागेचा नेमकं काय विषय? नाही, आंबेगावान जागेबद्दल कुठलंही कागदपत्र माझ्या तरी वाचनामध्ये आलेलं नाही. जागा योग्य आहे की अयोग्य आहे मला तिच्या वाचण्यामध्ये माझे आलेलं नाही, परंतु एक साधा प्रशासनामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की कुठलाही प्रकल्प करताना मागाशी पण मी सांगितलं की प्रकल्प करताना एका जागेवरती आपण त्या ठिकाणी अवलंबून न राहता 4-5 ठिकाणी जागा त्या ठिकाणी पाहणी करायची, तिच्यामधून जी जास्तीत जास्त योग्य कुठली जागा असेल तिच्यावरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी शेवटी करायचं. असं जर केलं तर मला वाटतं त्याचा तालुक्याला पण फायदा होईल आणि लोकांना पण फायदा होईल. एका अमुकच ठिकाणी करायची असं जर हट्ट आपण त्या ठिकाणी करून बसलो आणि जर ती जागा कदाचित योग्य नसेल तर त्या ठिकाणी प्रकल्पच आपला होणार नाही. अधिकाऱ्यांनी आज कोणकोणत्या ठिकाणी भेट दिलेली आहे? आज अधिकारी या भौगोलिक परिस्थिती जुन्नरची आहे त्याच्यावर संतुष्ट आहेत का? आता सातपुते साहेब यांचे सर्व सहकारी आज इथं आलेले आहेत. काकडे साहेब आपल्या बरोबर आहेत, त्यांनी पुरणची जागा पाहिली, हिवरेतर्फे नारंगवचं त्यांनी जागा पाहिली, थोडंची जागा पाहिली, GMRT जवळची जागा आहे, नगदवाडीची जागा पाहिली, वडगाव कांदळीची जागा पाहिली, आता आज उंचकडे हिवरेच्या परिसरामध्ये आपण आहोत, ह्या सगळ्या जागा पाहिल्यात. पण फिजिबल म्हणजे योग्य जागा कुठली असेल ती जागा त्यावेळेला ते पुन्हा दुसरी एक त्यांनी समिती स्थापन केली, ते समितीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी येतील, ते जागा पाहतील आणि ते अंतिम अहवाल देतील का ही जागा योग्य आहे. म्हणजे समजा उंचकडकची जागा असेल तरीच तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केली, आता मला वाटतं उंचकडकला व्हावी, खोडच्या लोकांना वाटणार खोडला व्हावी, कुरणच्या लोकांना वाटणार कुरणला व्हावी असं नाही. जिथं कमिटीला कुठली जागा योग्य वाटते आणि ती जागा योग्य का आहे हे सुद्धा कमिटी आपल्याला सांगू त्या ठिकाणी शकते. मी जिथं जी जागा योग्य असेल त्या ठिकाणी बिबट सफारी त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. मी अतुल शेटचं आपले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेबांचं आणि अजितांचं मनापासून आभार मानतो की आज त्यांनी अधिकारी इथं पाठवून खऱ्या अर्थानं या बिबट सफारी प्रकल्पाला आज शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. आमदारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं मी सर्व सोपानाला लावील, त्यानंतर त्यांनी अजितदादांचीही भेट घेतली, या संपूर्ण घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, आमदार साहेबांचा प्रयत्न शेवटी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या वेळेला पक्ष जरूर त्या ठिकाणी असतो, पण एकदा निवडून आले तर ते सगळ्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांची भावना हीच आहे ना, तालुक्यामध्ये प्रकल्प आला पाहिजे, तालुक्याच्या लोकांच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती लोकांची इच्छा पूर्ण करणं हे त्यांचं काम आहे, त्यासाठी ते सर्वसोपानाला लावतील आणि मला वाटतं त्यांना त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील असं नाही. कारण अजितदादांचा अतुल शेटवरती एक तरुण युवा आमदार म्हणून त्यांचा प्रचंड अजितदादांच्यावरती जीव आहे. दादांकडे त्यांनी कुठल्याही विषयाची मागणी केल्याच्या नंतर दादा अतुल शेटला नाही म्हणत नाही हा माझा देखील त्या ठिकाणी अनुभव आहे. काल शिवसेनेच्या तालुका प्रमुख असं म्हणाले की जे काल जी प्रेस नोट सगळीकडे व्हायरल होते
वन विभागाच्या माध्यमातून आलेली प्रेस नोट आहे की समाज माध्यमांमध्ये बिबट सफारीच्या निमित्तानं उलटसुलट बातम्या येतात, तर ही प्रेस नोट प्रसिद्ध करावी असं त्यांनी एक मॅटर दिला होता. त्यानंतर तालुका प्रमुख माऊली खंडागळे असं म्हणाले की ही प्रेस नोट म्हणजे फक्त अतुल बेनके यांचं तोंड बंद करण्यासाठी किंवा त्यांचं मन शांत करण्यासाठी काढलेली प्रेस नोट आहे, बिबट सफारी बारामतीलाच पळवण्यात आलेली. साहेब मी तुम्हाला सांगतो, सफारी बारामतीला पळवलेली नाही. आपल्या तालुक्यात मंजुरीचं पत्र आहे का कुणाकडं? जुन्नरला बिबट सफारी मंजुरी झाली असं कुठं पत्र आहे का? आपलं पत्र असेल आणि मग जर ते पत्र आपली कॅन्सल होऊन बारामतीला गेली तर असं आपण म्हणू शकतो. बारामतीला त्यांच्या ज्या ज्या पुरुषर त्या पुरुषर त्या ठिकाणी त्यांनी प्रस्ताव गेला, त्यांचा DPR वगैरे सगळं गेला, त्याला तरतूद झाली. त्याच्यानंतरच आपल्या कळालं नाही. बारामतीला बिबट सफारीच्या अर्थसंकल्पामध्ये आल्याच्यानंतर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यात आणि मग खऱ्या अर्थानं आता आपली सुरुवात झाली. दादा तिथं उपमुख्यमंत्री आहेत, बारामतीला झाली तर चांगली आनंदाची गोष्ट आहे, पण आपली पण झाली पाहिजे आणि आपली होणार आहे तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो. अतुल शेट्टीच्यामध्ये सर्वस्वपणाला लावणार आणि बिबट सफारी जुन्नरलाच होणार. ओके.